माझ्या एका मित्राने फ्लॅग होस्टिंगला शाळेत त्याच्या बोलवलं, फ्लॅग होस्टिंग आहे विठ्ठल तू शाळेत आहे. माझा एक क्लासमेट मित्र, तो शिक्षक झाला आहे आणि मी डॉक्टर झालो. तो प्रचंड प्रेम करतो, शिक्षक लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करतात जसेही, तसं तो असंच प्रेम करतो. आणि तो म्हणाला विठ्ठल ये आमच्या शाळेमध्ये, त्याच्या शाळेत गेलो मी, फ्लॅग होस्टिंग केली, फ्लॅग होस्टिंग केली. आणि तो काय म्हणाला, विठ्ठल आणखी एक काम आहे माझ्या शाळेमध्ये ना, 8वी 9वी 10वीला 350 मुलं आहेत, त्यांना काहीतरी बोल ना. मी म्हणलं अरे मला काय बोलता येणार आहे, प्लास्टिक सर्जरी कशी करायची हे शिकवू शकतो, पण आता ह्या 8वी 9वी 10वीच्या पोरांना काय सांगू. नाही ते काहीतरी बोल त्यांना, त्यांना काहीतरी इन्स्पायर करा असं म्हणाला आणि तो निघून गेला. त्या वर्गात गेलो, 350 मुलं समोर बसली होती. मी बोललो, त्यांना एक गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, संधीची गोष्ट त्या मुलांना सांगितली, निघून गेलो. माझी प्रॅक्टिस करायची पद्धत अशी आहे मित्रांनो, की कुठल्याही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एक पेशंट आत घ्यायचा तो बघायचा, दुसऱ्यामध्ये घ्यायचा बघायचा, असं सगळे हॉस डॉक्टर बघतात. त्यातला मी काय एक्सेप्शन थोडा असा आहे की मी एकदाच 20 लोकांमध्ये घेतो, एकदाच 20 पेशंट, त्यांचे 40 नाते, म्हणजे 60 लोक माझ्या उपडीत उभे असतात. इथं जे पेशंट आहे त्यांनी एक्सपिरियन्स केले ते, हां एवढे लोक एकदाच माझ्या उपडीत उभे असतात. मी मोठी उपडी केलेली आहे, माझं वेटिंग तर आणखीच मोठं आहे ते सोडून द्या, पण उपडी पण एवढी मोठीची मोठी केली आहे मी. आणि मग खाली मान घालून शांतीने एक एक पेशंट काढत असतो. हे 20 लॉट संपला की पुढचं, पुढे संपला की पुढचं, असं मी बघत असतो. जेव्हा मी उपडीत बसतो तेव्हा ॲट अ टाईम 50 लोक माझ्या स्वरूपे असतात. माझ्याकडे पर्याय नाही, त्याचं कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा मिळून मी सर्जरी 8 तास सर्जरी करतो, 3 तास उपडी काढतो, 1 तास राऊंड घेतो. हे 12 तास मला श्वासच घेता येत नाही, आणि त्यानंतर इमर्जन्सी आल्या तर माझा पुढचा वेळ मला द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि आजही कुणीही आला तर 1.5 महिना तारीख मिळत नाही, वेटिंग माझ्याकडे तयार आहे. ही अडचण असल्यामुळे मला अशीच उपडी काढावी लागते. आणि उपडीमध्ये मी जरा कमी फोनवर बोलणारा प्राणी आहे, उपडीमध्येच नाही सगळीकडेच. पांढरे सरांनी एक्सपिरियन्स केला असेल की मी बोलत नाही, त्यांनीच नाही सगळ्या जगाने एक्सपिरियन्स केलं की मी बोलत नाही आणि मला कोणी फोनही करत नाही. मला मेसेज टाकतात, मी त्यांना मेसेजला आन्सर मी करत नाही, माझी सेक्रेटरी करते, पण ती मला विचारून करते एवढंच. आणि एका मुलाचा मला फोन येतो आहे, असं उपडीत मी बसलो आहे. फोन आला आणि सांगतो, सर एक मिनटं ऐका ना, लवकर बोल. पोरांना कुठून तरी कळतं विद्यार्थी बोलतो असं म्हटलं, तो विद्यार्थी बोलतो मला, मी जरा शांत राहतो, मुलांसाठी जरा ऐकतो, मी मुलांना जरा एखादा मिनिट देतो. अजून अन्यथा फोनवर हॅलो म्हणून मी ते माझ्या असिस्टंटकडे फोन देऊन टाकत असतो. मुलगा मी एक तुमचा विद्यार्थी बोलतो सर, एक मिनिट माझा ऐका, खूप महत्त्व सर, बरं लवकर लवकर बोल, मी खूप काम आता. हो सर मला सर्व माहिती, तुम्ही काम आता तरी माझा ऐका. त्याचा अठ्ठा सुटत नाही, मी ऐकायला लागलो तो काय बोलला बघा. तो म्हणाला, सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्ट 2000 मध्ये. म्हणलं हो, अनेक शाळेत गेलो रे, पुढे सांग. नाही म्हणलं, सर त्यावर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. ऐका, 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. म्हणलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी 10वीला नापास झालो होतो, तुम्ही ज्या वर्षी शाळेत आलात, संधीची गोष्ट सांगितलात, त्यावर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं सर आयुष्यात काहीतरी बनायचं. आणि 10 वर्षानंतर ह्या मुलाचा मला फोन, तो काय म्हणतो माहित आहे, सर आणि 10 वर्षांनी मी आज सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. सर माझा फोन येण्यासाठी ऐका, की माझ्या आईवडिलांना फोन करण्याचा होता, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही माझा ऐका. तुम्हाला सांगू मला ना, आताही माझ्या अंगावर काटा उभा राहिला आहे, आणि तेव्हाही माझ्या अंगावर काटा उभा टाकला होता, डोळे पूर्ण चिंब झाली होती. मी पण खूप भावूक माणूस आहे. मी असा विचार करत होतो की 1 तास मुलांना मी दिला, 1 तास मोजून, तर 10वीला नापास झालेला मुलगा जर सायंटिस्ट होऊ शकतो, नाही आपण लेकरांना वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्या 2 प्रायोरिटीमध्ये जगणारा हा विठ्ठल लहाने, पेशंट, आई वडील आणि कुटुंब, त्याच्या बाहेर आलो. आणि एक तिसरी प्रायोरिटी माझ्या आयुष्यात तयार झाली, ते म्हणजे तुम्ही मुलं. आणि म्हणून मी आज उपस्थित आहे. संधीची गोष्ट बारक्याने ऐकायची, पत्रात लिहायची, आता फक्त हृदयात आणि मनात ठेवायची, आणि मला पत्राने पाठवायची. तुम्हाला मी पक्के पत्र लिहीन. संधीच्या गोष्टीचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला हवंय पत्रात, असंच नाही होगी बिनाकामाचं. संधीची गोष्ट सांगायला सुरू करतोय, त्याचे 2 प्रश्न आहेत, त्याची आत्ता उत्तरं द्यायची, राहिलेली उत्तर पत्रात पाठवायची. जी गोष्ट संपेल त्या ठिकाणी एका मुलीने एका मुलाला उत्तर द्यायचं आहे, उत्तर दिलं तर पुढचं भाषण, नाही तर भाषण बंद. संधीची गोष्ट. 12वीची प्रियान्युअलची एक्झाम झाली, राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो. तुम्हाला माहीत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला लातूरची लागतात. ज्या कॉलेजमधून लागतात ते आहे शाहू कॉलेज. एकट्या शाहू कॉलेजची यावर्षी 450 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागत आहेत, एकाच कॉलेजची. आनंद याचा आहे की त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी, त्याच कॉलेजचा माझा मुलगा पण विद्यार्थी, आणि एवढे वर्ष
एवढे वर्ष त्या कॉलेजने तीच परंपरा कायम ठेवली. सांगितले सरांनी मला टेरिसवर घेऊन गेली आणि गोष्ट सुरू केली, बारकाई नायकाची गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला मला लिहायची आहे सगळ्यांना. सर म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. संधी येते तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल. तुम्ही जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, तिन्ही शब्द सारखे आहेत, थोड्या थोड्या वेगळ्या अर्थाने. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये तत्पर असणे, जागरूक असणे, अलर्ट असणे म्हणजे आपला आपला अभ्यास करणे. दॅट्स ऑल अबाउट विद्यार्थ्याच्या जीवनात. बाकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण स्टुडंट लाईफमध्ये जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात म्हणजे तुमचा इमानदारीनं प्रमाणपणे अभ्यास करत आहात. एवढंच याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, संधी तुमच्या आयुष्यात येते. संधी दरवाजा खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही अलर्ट आहात, तुम्ही तत्पर आहात, तुम्ही लगेच दरवाजा उघडता, त्या संधीला आत घेता, आत्मसात करता, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण सर क्षणभर थांबले आणि सर म्हणाले, मित्र हो, असंच घडतं का रे? असंच घडतं? तुम्ही खरंच जागरूक असता? तुम्ही खरंच तत्पर असता? तुम्ही खरंच अलर्ट असता? असता का? आम्ही सगळेच गप्प बसलो, तुम्ही गप्प बसलात. आम्ही सगळेच गप्प बसलो कारण आम्ही आमच्याकडे बघत होतो, आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत होतो. सर म्हणाले, तुम्ही सगळेच जागरूक असत नाहीत, सगळे तत्पर असत नाहीत, सगळे अलर्ट असत नाहीत, त्यातले काही असतात पण सगळे असत नाहीत. पण ती संधी येतेच. संधी येते, दरवाजावर खटखटते, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाच हजार लाख वेळा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दरवाजाच उघडत नाहीत तेव्हा ती संधी निघून जाते. तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना, ही काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे. तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कुणी खटखटत होतं, जे कुणी खटखटत होतं ती संधी होती, हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कळतं. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का, जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याच्यावेळी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही. एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. कळतं मी काय म्हटलं? तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही. मी ही गोष्ट का सांगितली? ही आहे संधीची गोष्ट. का सांगितली? कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहीत आहे? या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब, गरीब, गरीब आणि गरीब. एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन. एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल, प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे झाला, ह्या त्या सगळ्या गोष्टीला ही संधीची गोष्ट कारणीभूत आहे. म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्द्यांना मुद्दाम सांगत असतो. कशी कारणीभूत? मी 8वी, 9वी आणि 10वी तसं मी पहिली शिकलो नाही, 4थीपर्यंत मी एका शाळेत शिकलो, जिल्हा परिषदच्या. पहिलीला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे. दुसरीपासून मी शाळेत जातो आहे, तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं. जिल्हा परिषद शाळेला दोन हॉल होते, दोन वर्ग होते. एका वर्गात टीचरसाठी जागा होती, दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, चार कोपऱ्याला चार वर्ग होते आमचे. चौथीचा वर्ग एका कोपऱ्यात, दुसरीच वर्ग एका कोपऱ्यात, तिसरीचा एका पहिलीच्या एकावर. अशा शाळेमध्ये माझी चौथी झाली. आणि त्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे, माखेगाव नावाचं, त्या गावामध्ये आमची 10वी झाली. त्या गावामध्ये कामधेनू विद्यालय माखेगाव या नावाचं एक विद्यालय होतं, 5वी ते 10वी. त्या विद्यालयामध्ये माझी 10वी झाली. मी तुम्हाला सांगत होतो, 8वी, 9वी, 10वीला मी त्या गावात शिकत होतो. सकाळी शाळा आमची असायची 10 वाजता, शाळा सुटायची 4:30 वाजता. तर सकाळी ना, आमचं शेत आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी सकाळी शेतात जायचो, 9 पर्यंत काम करायचो. जाताना एक धडा वाचून व्हायचा, 9 वाजता शेतातलं काम संपून परत यायचो, येताना एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी 4:30 शाळा संपली, पुन्हा शेतात जायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा, येताना अंधार पडलेला असायचा. दररोज 3 धडे वाचून व्हायचे दररोज. पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं. मला असं वाटायचं, शाळेत जायचं आहे आणि आता होमवर्क नाही करायचं, बाकीचा अभ्यास नाही करायचा, मग शाळेत जायचं कशाला? असं ना, म्हणजे आतून आतून इतका त्रास व्हायचा. बरं, अडचण अशी होती, आमच्या गावात लाईट नव्हती, घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे. बरं, अडचण त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्र, आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते, पण अभ्यास तर करायचा. बरं, मी बऱ्यापैकी मोठा होतो, मायांना जर म्हणाला असतो की अण्णा मला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी, वडिलांना खूप वाईट वाटलं असतं, माईला खूप वाईट वाटलं असतं. त्यांना दुखवायचं नाही हे पक्क ठरवलं होतं, नाही म्हणजे नाही, काय हो. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही,
माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा, माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतं? सावकार म्हणजे ना खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो, त्याच्याकडे जरा चार पैसे असतात. त्यांच्याकडे एक दुकान होतं, दुकान किराणा दुकान होतं. आणि मला हे माहीत होतं ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं. हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला भारत, त्याचं नाव आहे, भारतला जाऊन भेटलो. भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत, हो विठ्ठल करू अभ्यास. तो हो म्हटला, भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील भेटले होते नागांना. नागांनाकडे गेलो, नागांनासमोर बसलो. नागांनाला म्हटलं, नागांना काय विठ्ठल, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना, हो मुलांनो करा अभ्यास. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटलंस, कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटलंस काय आनंद होतो. मलाही माहिती आहे ना, मी पण बाप आहे. तसा नागांना आमचा आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. हां करा पूर्व अभ्यास, काय अडचण आहे. मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला, नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलवर रॉकेल देत जा. नागांनाचे डोळेच भरले. नागांना क्षणभर काहीच कळलं. नागांना एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळवून, अरे किती छान आहेस विठ्ठल तू, पुराणो एक कंदील नाही, तुम्हाला मी दोन कंदील रॉकेल देतो, अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस, तुम्हाला काय सांगू पुराणो. इतका आनंद झाला ना, इतक्या उड्या मारत घरी गेलो ना, बाप रे बाप, जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे इतका खुश ना, पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो. इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. उड्या मारत घरी गेलो, अभ्यास सुरू झाला मस्तपैकी. कंदिलाच्या चुलीतला रॉकेल ना, कंदिलाचा फोगा उजळायचा, घेऊन जायचा नागांना दुकानात, कंदीलभर रॉकेल घेऊन यायचो घरी, मस्त अभ्यासाला लागायचो. माझी माय सगळ्याचा या काम करतात, कष्ट करतात. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे, मी तुम्हाला संदेश घेऊन सांगतो. माझी माय दिवसभर सतत काम करते, राब राब राबते. संध्याकाळी चुलीवर चुलीत घालण्यासाठी गोऱ्या ओले लाकडं काहीतरी काहीतरी घेऊन येणार, स्वयंपाक करणार, शेतात पाठवणार, आम्हाला खाऊ घालणार, जे काय उरलं थोडंसं ते खाणार, शिळपाकर चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार. माझ्या मायला मध्येच जाग यायची. एवढंसं घर पत्र्याचं, त्या कोपऱ्याला आम्ही बसलेला असायचो. माझी माय उठली, तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे, म्हणजे हे पोरं जागे आहेत. तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जागायची, ते मध्येच उठली की विठ्ठल झोपा माय, आता खूप उशीर झाला. घड्याळ कोणाकडे असा विशेष नाही, घड्याळ खूप मोठा विषय. तिला असं वाटायचं की मी झोपून उठले म्हणजे आता उशीर झाला आहे. माय म्हणायची, झोपा, बस झाला होता अभ्यास. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, किती जणांचे आई वडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात? प्रामाणिकपणे उद्धर वर हात करा. बस झाला अभ्यास, झोप आता, ठीक आहे. पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही माझ्यासोबत चाललात, बरोबर आहे. आजपासून आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी नाही ना अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो, अभ्यास करून आपण मोठे होत असतो, आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात. म्हणून अभ्यास अभ्यास आई वडिलांसाठी नाही, अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो. आपण मोठे झाल्यानंतर आई वडील काय मोठा, तुम्हाला मी काय सांगू. आता माझ्या महिला बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे. न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल, तेवढे मोठे आहेत. म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात, हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये माईन आणि बाबांनी अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हा झाला माझा विषय. माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही मित्र. दररोज आजही त्याच्याशी मी 40 मिनटं दररोज बोलतो. तो पुण्यात आहे, मी लातूरमध्ये आहे, पण 40 मिनिटातले 2 मिनटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो. आता अभ्यास बस झाला, दररोज सांगतो, दररोज. 3 वर्ष झालं तुला, 2 वर्ष झालं आत गेल्या पुण्यामध्ये आहे. 2 वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो. मलाही तुम्ही पॉईंट घ्या मुलांनो, त्याचं काही कारण आहे. त्यातून तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही मोठे झाल्यानंतर जी मजा आहे ना, तुम्हाला कसं सांगू मी. आता तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा माईला बापाला काय आनंद होतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मी कसं असा फॉर्ममध्ये सांगतो, आता माझा मुलगा येऊन करतो ट्यून करतो, असे उद्या तुमच्या आईवडील सांगतील. त्यासाठी तुम्ही मोठे व्हायची खूप जास्त गरज आहे. आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन, तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो. माय झोपली की पुन्हा आमची वाद वाढवायची, कंदिलाचा अभ्यास सुरू. आमचा अभ्यास संपायचा, पुन्हा पहाटे उठून पुढचा अभ्यास करायचा. 10वीची एक्झाम झाली, आम्ही 10वीला सगळे म्हणून 118 विद्यार्थी होतो. आमच्या गावात सेंटर नव्हतं, लातूर जिल्ह्यातच एक चापोली नावाचं गाव आहे छोटं, त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं. गाव फारच छोटं, सेंटर असेच काहीच कारण नाही आहे. त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली, 118 विद्यार्थी आम्ही 10वीला होतो. त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे आम्ही 10 जण होतो, मी 10वा दुसरे 9 असे, 10 जण आम्ही माकेगावचे प्रॉपर त्या गाव शाळेमध्ये होतो. 13 गावची मुलं त्या शाळेत येत होती. 10वीची एक्झाम झाली आणि माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले.
एकच पास झाला, ती सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नाही मित्र, माझ्या केंद्रात मी पहिला आलो. आणि तेव्हा एक आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली. माझी 10वी झाली तेव्हा. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे हा माझा मोठा भाऊ, तेव्हा त्यांचं एम एस ऑप्थॅमॉलॉजी डोळ्याचा विभाग पूर्ण झाला आणि ते आंबेजोगाईला लेक्चर म्हणून जॉईन झाले. एक वेगळा टर्न आमच्या घर फॅमिलीला कुटुंबाला बसला. आणि दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला आता शाहू कॉलेजमध्ये घालायचं. आणि म्हणून मी 11वी 12वीमध्ये शाहूमध्ये राहिलो. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की संधीची गोष्ट कशी कामाला आली. 11वी 12वीमध्ये घासून घासून कळतंय मी हुशार नाही आहे म्हणून घासून घासून. आता लेकर फार हुशार आहे तो सर, एकदा वाचल्याला पाठ होतं, आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही, प्रमाणिकपणे सांगतो. घासून घासून मिरेट आलो. तेव्हा ना 150 मुलं मराठवाड्यामध्ये 150 मुलं, 8 जिल्ह्यात फक्त 150 मुलं मेडिकल लागायचे, एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं. त्या 150 मी होतो. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये माझा नंबर लागला. पण तेव्हा दादा आंबेजोगाईत होते आणि आमचा अख्खा कुटुंबाचा गाडा ह्या एकाच माणसाच्या पगारावर चालत होता सर्वच. त्याच्यामुळे दादाने ठरवलं की, तेव्हा 2 बहिणी पण माझ्यासोबत होत्या शिकायला, की सगळेच लेकर एकत्र शिकावे, थोडा खर्च कमी होईल म्हणून दादाने ट्रान्सफर करून आंबेजोगाईला घेतला. मी आंबेजोगाईमध्ये जॉईन झालो MBBSला. आणि आंबेजोगाईमध्ये आम्ही फर्स्ट इयर संपलं, त्यातली 20 मुलं 50 मुलं आंबेजोगाईला फक्त, त्यातली 20 नापास झाले, 30च राहिले, त्या 30 मी होतो. आणि पुन्हा काय असतं माहिती आहे का, सेकंड इयरनंतर बॅच पडतात. बॅच म्हणजे 15 मुलाची एक बॅच. त्या बॅच 15 मी एका बॅचमध्ये, दुसरी म्हणजे दुसऱ्या बॅचमध्ये. असे अडचण काय झाली की वर्गामध्ये सगळे लोक डॉक्टर आले एकदा शिकवायला की त्या बॅच 15 एवढीच मुलं ना, 15 म्हणजे. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायची, मी तुम्हाला सांगितलं की मी हुशार नाही, प्रमाणिकपणे नाही हुशार, मी प्रमाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे, पण मी कष्टकरी आहे, मी हुशार नाही. पहिला प्रश्न मला विचारायचे, कारण विठ्ठल लहाने तात्राव लहानेचा भाऊ, तो तिथे एका डिपार्टमेंटचा बॉस, त्याचा मी भाऊ. सांग विठ्ठल, विठ्ठलला काहीच यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, मग जरा टीचर रागवायला लागले. मग 4-5 वेळा मला नाही आलं की ते दादांना सांगायचे. आमचे दादा अत्यंत रागीट कडक स्वभावाचा माणूस, तेव्हा तर सोडून द्या, आज एवढ्या वर्षानंतर, एवढे वर्ष मी प्रॅक्टिस करतोय प्लास्टिक सर्जन म्हणून, ओके, तरी पण दादांच्या समोर उभा राहून आजही बोलायची हिंमत नाही, मी असा बोलतो. एवढी त्या अतिरिक्त भीती येते, कारण आईवडिलांनी जन्म घातला आणि पूर्ण शिक्षण त्या माणसाच्या घरात माझं झालं. जे काय आज मी घडलो आहे तुमच्यासमोर उभा आहे, फक्त त्या माणसांमुळे आहे, डॉक्टर पद्मश्री तात्राव लहाणेंमुळे मी आहे. त्याच्यामुळे दादांची प्रचंड आधुरिक भीती होती. मग हे डॉक्टर दादांना सांगायचे, विठ्ठलला काहीच येत नाही. मग दादा असे रागीट ना दादा, पण वहिनी प्रचंड लाड करायच्या, खूप लाड करायच्या वहिनी. मग वहिनीकडे दादांचं तक्रार जायची की तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. आमच्या वहिनीनं घरामध्ये शांतता कशी राहिली हे खूप बघायच्या. हे दादांचा राग गेला 8-10 दिवसानंतर मला सांगायच्या की ते असं म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही, ते असं म्हणत होते, ते म्हणजे दादा असं म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. मला ना तुम्हाला सांगतो मित्र, त्या बंदुकीच्या गोळ्या कसं लागतात, बंदुकीच्या गोळ्या, तो माइल्ड एकदम मऊ शब्द वहिनींचा इतका लागायचा, कारण मला येत नाही हे ह्या टीचरकडनं दादांकडे गेलं आणि दादांकडनं वहिनीकडे गेलं आणि वहिनीकडनं माझ्याकडे आलं. इतका त्रास झाला. मग मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे. माझ्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, राजू नाईक नावाचा. हुशार म्हणजे ना सगळे उत्तरं द्यायचा क्लासमधले सगळे. मग आता तो मित्र होता माझा, मी त्याला म्हणालो, राजू आज तू काय वाचणार आहेस, टॉपिक कुठला वाचणार आहेस? राजून सांगितलं, विठ्ठल हा टॉपिक मी वाचणार आहे. म्हणलं ठीक आहे. मी पण तोच टॉपिक घेतला, तेच पुस्तक घेतलं, मी लायब्ररीत गेलो त्याच्यासोबत. आमचा राजू आहे ना, माझ्या मानेकडे बघा असा वाचायचा, मान हलवून. म्हणून मी त्याच्या ऑपोजिट बसलो, कारण त्या मानेकडे बघत मला पण वाचायचं. राजूकडे बघत बघत मी पण टॉपिक वाचला, त्याची मान जशी हलली तशी मी पण हलवली. टॉपिक वाचून झाला, दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो. वर्गामध्ये पुन्हा प्रश्न विचार सुरू केले. मला विचारलं, माझ्या पण नंबर आला, मला आलं नाही उत्तर. राजूने सगळी उत्तर दिली. आता काही खरं नाही, मला एक पण उत्तर आलं नाही, प्रमाणिकपणे एक पण उत्तर आलं. आता काहीतरी करायला पाहिजे, आपलं चुका लागलं काहीतरी. मी काय ठरवलं बघा, मी असं ठरवलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, उन्हामध्ये शेतात आपलं काम करायची तयारी आहे, इथे छताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, पुस्तकंच पाठ करायला काय हरकत आहे. आता बघा, मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं, एका विषयाची पुस्तकं एका माणसाला उचलत नाहीत. अशी 7 विषय, 14 प्रॅक्टिकल, हे धरून 14. आणि मी ठरवलं की हे 14-14 विषयी पुस्तकंच पाठ करायची. जरा अवघड विषय होता, पण ना म्हणजे एकदा ठरवलं. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो का, रूममध्ये माझ्या फॅन होता, त्या फॅनच्या बाजूला एक छिद्र होतं,
त्या छिद्राकडे कॉन्सन्ट्रेट करत धडा वाचायचा, पडायचं, पूर्ण रिवाइंड करायचा, जिथं चुकलं परत उचलायचा, परत शब्द वाचायचा, परत रिवाइंड करायचा, त्याला बघत 100 धडे वाचून झाल्यानंतर पहिला धडा आधी सुरू करायचा, 100 पूर्ण संपाजित, पुन्हा 101 वाचवायचा. माझी पद्धत होती, पहिला धडा वाचला, दुसरा सुरू करताना पहिला परत एकदा, 10वा सुरू करताना पहिला, दुसरा, तिसरा, 10 पूर्ण, पुन्हा तो, असं करत 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 MBBS ची शेवटच्या वर्षाची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली, तोंडपाठ केली. MBBS ची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, आणि सगळ्याला सगळ्या 14ला 14 विषयातली गोल्ड मेडल विठ्ठलाला मिळाली, 14ला 14 विषयातली. माहित तुम्हाला? आणि आमचा राजू 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे. तुमच्यातला कुणीही पुढच्या याच्या पुढच्या बॅचला कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगा लागला ना, त्याला माझं चॅलेंज आहे की त्या डीन ऑफिसमध्ये एकाच माणसाचे नाव आहे ज्याच्यावर 14 गोल्ड मेडल आहेत, एकाच माणसाचे नाव, ते रेकॉर्ड कुणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस मी देणार आहे. मला एक पॉईंट तुम्हाला सांगायचा मित्र, ठरवलं ना इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे, इम्पॉसिबल असं काहीच नाही. ठरवलं ना, एकदा ठरवलं ना करायचं, आपण ते असं सळ 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 झालं पाहिजे, करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचंच असं झालं पाहिजे, मग ते बरोबर होत. आणि एक शोध लागला, काय शोध लागला माहिती आहे, की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. तुम्हाला आता कसं आहे की छोटं उदाहरण सांगतो, 5 मिनटं माझ्याकडे आहेत, एक छोटं उदाहरण सांगतो. आमच्याकडे कसं असतं ना, MBBS झालं की इंटर्नशिप नावाची गोष्ट असते, इंटर्नशिप. इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला 2-2 महिने पोस्टिंग करायची असते, मेडिसिनला 2 महिने, सर्जरीला 2 महिने, डोळ्याच्या बघायला 15 दिवस वगैरे वगैरे, अशी पोस्टिंग असते, रोटेटरी पोस्टिंग असते. तर मेडिसिनमध्ये ना डॉक्टर ND कुलकर्णी नावाचे एक अत्यंत रिस्पेक्टेड टीचर होते, डॉक्टर ND कुलकर्णी. त्यांना असा जाड जाड भेंगाचा चष्मा होता, त्या चष्म्यातून असे बघायचे ना ते, असे की समोरचा माणूस जळालाच पाहिजे, एकदम काडीकोडा होते ते, अशी इतकी काडी होती, पण अशी भीती वाटायची माणसं, तुम्हाला काय सांगून काय नाही. त्या युनिटला मी जॉईन झालो, मी जॉईन झालो. असंही मेडिकलमध्ये जरा शिक्षकाची खूप भीती जास्तच वाटते. मी जॉईन झालो आणि मग तिथे नियम कसा असतो की इंटर्नचा मुलगा, इंटर्नशिप करणारा म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर असतो, कारण त्याच्यात कसं असतं, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, रेसिडेंट आणि पुन्हा हा इंटर्न, म्हणजे ही श्रृंखला सगळ्यात ज्युनियर. मी जॉईन झाल्यास मी काय करायचं असतं, बॉस आले कुठून बटाकायचं, बॉस बसमध्ये तर बसायचं, बॉस सांगते ते लिहायचं, असं माझ्याकडे काम होतं. बॉस आले, बसले आणि आमची उपडी सुरू झाली, मी उभा राहायला लावतो, उभा राहतो उपडीमध्येच, उभा राहिला होतो, बॉस सांगत होते, मी लिहित होतो. एक पेशंट आहे ना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये, कसं असतं की सर्जरीचा ज्याला सर्जरीचा आजार आहे तो सर्जरी विभागाला जातो, ज्याला मेडिसिनचा आजार आहे तो मेडिसिनला जातो, डोळ्याचा डोळ्याला जातो, असं तिथं विभागणी केलेली असते, त्यासाठी एक माणूस असतो. एक सर्जरीचा पेशंट आमच्याकडे येत होता, आमच्या म्हणजे मेडिसिनला येत होता. मी पाहिला असा एक पेशंट यायला लागलाय, मला ना राहवलं नाही, मी काय म्हणालो, आधीच आमच्याकडे खूप गर्दी होती, मी काय म्हणालो, बॉस बसलेले होते, मी म्हणालो, सर हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे कसा येतोय, असं बोलून गेलो. ॲक्च्युली ज्युनियर माणसांनी बोलायचं नसते, मला माहितीच नाही, आमची सगळी सिनियर पोरं पूर्ण म्हणजे रेझिडेंट डॉक्टर मला म्हणाले, विठ्ठल कसं काय बोललो असतो, चुप चुप चुप. मी चुप, मी एक शब्द बोललो नाही, आपलं चुकलं म्हणजे त्या सरांनी पुन्हा माझ्याकडे चष्म्यात असं जोरात पाहिलं, मी गप्प बसलो शांतीनं. बघा, तो पेशंट आला, टेबलवर घेतला, सरांनी पाहिलं, सगळं तपासून पाहिलं, पुन्हा सरांनी चष्म्यातून माझ्याकडे पाहिलं, मी आपला असा झालो आणि मला म्हणाले, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही दरवाजात कसं कळलं तुला की हा पेशंट मेडिसिनचा नाही, हा सर्जरीचा आहे, कारण सरांनी पाहिल्यास त्याला अपेंडिक्स निघालं होतं. मी म्हणलं, सर अहो त्यानं कमरेला असा हात लावला होता उज्या ह्याच्यामध्ये इथं आणि असा लंगडत लंगडत चलत होता, मला पुस्तक तोंडपाठ आहे ना, त्याच्यामुळे मला आधीच कळलं की हा पेशंट सर्जरीचा आहे, मेडिसिनचा नाही आहे. पुस्तकची लाईनला लाईन पाठ आहे ना मित्रांनो, लाईनला लाईन. काय म्हटलं मी, पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो, हा शोध लागला. हा शोध इथपर्यंत नाही संपला मित्रो, इथपर्यंत नाही संपला. आज जसा इथं उपस्थित आहे ना, तसा असा खूप कमी देश असतील ज्या देशात मी गेलो नाही. आता एवढ्या देशभरात जातो, दरवर्षी किती देशात जातो याची गंदा नाही आहे, आणि प्रत्येक देशामध्ये विठ्ठल लहानेला फॅकल्टी म्हणून बोलवतात. फॅकल्टी, फॅकल्टी हा शब्द ऐकायला खूप अडचण जाते, कारण आमच्या विषयाचा फॅकल्टी होण्यासाठी 70 वर्ष वय लागतं. माझ्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो, माझ्या वयाच्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो मी. आणि इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द असा असतो माहिती आहे का, इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात एका माणसाला बोलवायचं आहे, कारण तो इथं बसलेल्या प्लास्टिक सर्जनला काहीतरी नवीन ज्ञान देणार आहे, त्याला खूप बाप लागतं. आणि तिथं मी जातो आणि लोक मला बोलवतात, का माहिती आहे, की डॉक्टर विठ्ठल लहाने फार हुशार डॉक्टर आहे. कोणी मी कसं सांगू हुशार आहे का नाही, आता सिद्ध झालं ना, आता सिद्ध झाला हुशार आहे म्हणून. आता मी कुणाला सांगत नाही हुशार नाही, तुम्हाला उगी सांगितलं
मला पॉइंट सांगायचा मित्र की पुस्तकं पाठ करायचं माझा हुशार होतो. त्याचा पुढचा विषय तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोलताना बोलत होतो की माझ्या उपडीमध्ये मी एकदाच असे 20 पेशंट घेतो. माझ्याकडे CCTV आहे बाजूला बसलेला माझ्यासमोर. मी त्या CCTV मध्ये पेशंटची एंट्री होताना वगैरे 1-1 सेकंद 2-2 3-3 सेकंद बघत असतो. कधीकधी समोर सरळ सरळ बघतो एंट्री होताना. 3 सेकंदात मला कळतं ह्या पेशंटला काय झालंय. 3 सेकंदात मी त्या पेशंटला तपासतो, त्याला स्टेथो लावतो, त्याला त्याची नाडी बघतो. कारण पेशंट म्हणायचा डॉक्टर विठ्ठलाने हात पण लावला नाही म्हणून त्याचं समाधानासाठी सर्व करतो. पण मला पहिल्या 3 सेकंदात माहीत असतं दरवाजातच की या पेशंटला काय झालंय. पुस्तकं पाठ केल्यास मला सुचार होतो. म्हणून एखादा विषय येत नाही ना तोंड पाठ करायचा. येत नाही म्हणजे काय? येत नाही काय मोठी गोष्ट. एखादी एक मुलगी सांगत होती, एक मुलगा सांगत होता की 10वीची पुस्तकं लहान असतात, 12वीची पुस्तकं मोठी असतात, MBBS पुस्तकं त्याच्यावर मोठी असतात. रे पुस्तकं मोठी होणारच आहेत कारण तुम्ही मोठे होत आहे. तुम्ही मोठे होत आहे ना, त्या त्याप्रमाणे सिलेबस असतो. तुम्ही मोठे होत आहे, पुस्तकं मोठे होणार आहेत. आणि अभ्यास करायचे ना एन्जॉयमेंट करायचा. अभ्यास एन्जॉयमेंट माहिती आहे का? मी अभ्यास एन्जॉयमेंट करायचो. मी आता उपडी एन्जॉयमेंट काढतो, ऑपरेशन एन्जॉयमेंट करतो, तुमच्याशी बोलतो एन्जॉयमेंट बोलतो. यू एन्जॉय युअर लाईफ अँड यू एन्जॉय रिअली युअर लाईफ. तर ही लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. माहिती आहे का? उगीच झालं, ट्यून झालं, मी आजारीच पडले, येऊन झालं, मला हेच नव्हतं, मला तेच नव्हतं, मला असं लोकांचा प्रचंड राग येतो. कुठल्याही परिस्थितीवर मात करून माणसाला मोठं होता येतं, पण हे आपण ठरायचं असतं. ओके, परिस्थिती कधी मॅटर करत नसते मित्रो, कधीच मॅटर करत नसते. हे आमचं MBBS संपलं. MBBS असतं 5.5 वर्षाचं, त्याच्यानंतर एक एक्झाम असते काढलं ऑलरेडी एंट्रन्स एक्झाम. ती एंट्रन्स दिल्यानंतर 1 वर्ष द्यावं लागतं. हे झालं 6.5 वर्ष. त्याच्यानंतर मला MS जनरल सर्जरी करायचं होतं, दादांची इच्छा होती, मी केलं होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये 3 वर्ष. MS जनरल सर्जरी केल्यानंतर आता पुष्कळ झाला असं मला वाटलं, पण दादा म्हटले नाही मी त्याच्या पुढे शिकलो नाही. आपल्या देशातली सगळ्यात मोठी डिग्री तू घेतली पाहिजे अशी माझी इच्छा विठ्ठल. त्याच्या पुढची एक्झाम द्यायची. त्याच्या पुढची एक्झाम दिली मित्रो पुन्हा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन. MS जनरल सर्जरी 5 झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात एक पण माणूस या डिग्रीचा नाही. जिल्ह्यात तुमच्या एक पण माणूस या डिग्रीचा नाही आहे, मी सांगतोय तुम्हाला. आणि त्यांनी सांगितलं की MCH ही मॅजिस्टर ऑफ चिरुर्गी या नावाची डिग्री असते. MCH ओके, तीच घेतली प्लास्टिक सर्जरीमध्ये मी. कुठं? जे हॉस्पिटल मुंबईला जी डिग्री घेतली. ही दादांची इच्छा होती. आणि हे सर्व प्रवास करण्यासाठी 12वीनंतर 15 वर्ष दररोज घासत होतो. पण एकदाही थकलो नाही. एकदाही आजही थकलो नाही आहे, बिलकुल थकलो नाही, अजिबात नाही. हां, माझी बायको मला म्हणते की तू स्टुडंट असतानाच कमी काम करायचं, तर जास्त काम करतोस. कारण आय एन्जॉय माय वर्किंग. ओके, प्रामाणिकपणे इमानदारीने काम करण्याची जी मजा आहे ना, तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं आपलं काम, तुमच्या विषयातली प्रामाणिकपणा इमानदारी तुमचा अभ्यास आहे. माझ्या विषयातली प्रामाणिकपणा इमानदारी माझे पेशंट आहेत. हे जर ज्याला ज्याला कळतं ना, तो माणूस जगात कधीच खाली येऊ शकत नाही. मित्रो, तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणतो होते. MCS प्लास्टिक सर्जरी डिग्री घेतली आणि दाभर सर काय म्हटलं ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि मी लातूरमध्ये प्रॅक्टिससाठी आलो, दोन कारण आहे ते मी तुम्हाला सांगून झाले. आणि पहिल्याच दिवशी मी 5 एप्रिल 2017 5 एप्रिल 2017 मी लातूरमध्ये आलो. या गेल्या 5 एप्रिलला मला 17 वर्षे पूर्ण झाली. प्रॅक्टिससाठी लातूरमध्ये आलो. आणि 21 मे 2000 या दिवशी मी हॉस्पिटल सुरू केलं. 21 मे 2000 माझं हॉस्पिटल सुरू झालं छोटंसं भाड्यानं. तो सांगतो मी आता. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मला एक भाड्याची जागा पाहिजे होती, कोणी द्यायला तयार नाही आहे. दादांच्या ओळखीने कसतरी जागा घेतली. मी एका बँकेत गेलो, मला कर्ज पाहिजे होतं 3,06,000 माझ्या इन्स्ट्रुमेंटसाठी. लातूरमधल्या सगळ्या बँकात गेलो मी, सगळ्या नॅशनल बँकामध्ये 10, 12, 15, 20 बँकात गेलो. आणि सगळ्यांना विनंती केली की मला कर्ज द्या. मला प्रत्येक बँकेच्या मॅनेजरने एक प्रश्न विचारला की तुमच्याकडे पॅरलल प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यासाठी काय? म्हणलं 1 रुपया पण नाही आहे. गाडी आहे का? गाडी? अरे विठ्ठल लहाने समोर उभा आहे. या माणसाकडे ही डिग्री आहे मित्र, ही डिग्री आहे की जी डिग्री आपल्या लातूरमध्ये कुणाकडेच नाही आहे. अशी डिग्री घेऊन मी लातूरमध्ये आलोय. या डिग्रीला देशात नाही परदेशामध्ये लोक उठून नमस्कार घालतात. अशी डिग्री घेऊन आलोय तुम्हाला कर्ज देत नाहीत असं एका मी मॅनेजरला म्हणालो. राजा राग. तो मॅनेजर शांतपणे, तुमच्या डिग्रीचा मी आदर करतो, कदर करतो, रिस्पेक्ट करतो डॉक्टर साहेब, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही. कारण आम्हाला काहीतरी मॉर्गेज पॅरलल प्रॉपर्टी पाहिजे. आणि मित्र मला कर्ज नाही मिळालं. आयुष्यामध्ये मी गरीब होतो याचं कधी वाईट नाही वाटलं, कधीच नाही वाईट वाटलं, पण त्या दिवशी वाईट वाटलं. कधीच मी गरिबीसाठी रडलो नाही. गरिबी ही माझी शक्ती होती, ती आजही आहे, उद्या राहणार आहे, पण त्या दिवशी मात्र संध्याकाळी मी रडलो. दादांना फोन केला, खूप वाईट वाटलं. दादा म्हणून मला कर्जच मिळत नाही आहे. आणि क्षणभर भाऊक झालो. दादा म्हटले डोंट वरी विठ्ठल. दादांकडे काय नव्हतं, इमानदारीनं नोकरी करणारा माणूस, 7,500 रुपये पगार, अख्खं कुटुंब भागवणार, काय मिळणार आहे? त्याने एका त्याच्या मित्राला फोन केला. त्याच्या मित्राने, त्याच्या मित्राचा भाऊ लातूरमध्ये राहतो,
तो मला शोधत आला आणि त्यांनी त्याची 16 एकर जमीन मला लिहून दिली आणि एका कोऑपरेटिव्ह बँकेतून आम्हाला कर्ज मिळालं. त्या बिचाऱ्याचे मी आयुष्यात कधी उपकार नाही विसरणार आणि माझी प्रॅक्टिस सुरू झाली. मित्र मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर मी खूप जास्त कामाला सुरू झालं, वेड्यासारखं खूप वेड्यासारखं काम सुरू झालं. 2004 मी दुसरं हॉस्पिटल बांधलं. 24 ऑक्टोबर 2004 उद्घाटन केलं मी. जागा पुरणा म्हणून मी तिसरं हॉस्पिटल बांधलं. 27 ऑक्टोबर 2013 उद्घाटन केलं मायांनाच्या हाताने. आणि जेव्हा मी तिसरं हॉस्पिटल बांधत होतो, तिसरं बघा, लोकांना कळलं डॉक्टर विठ्ठल आणि तिसरं हॉस्पिटल बांधतायत. लातूरमधल्या सगळ्याच बँकेचे मॅनेजर माझ्याकडे आले होते, सगळ्याच बँकेचे माझ्याकडे आले होते, आमचं कर्ज घ्या, आमचं कर्ज घ्या, आमचं कर्ज घ्या. मी विचार करत होतो, मी मला चिमटा घेऊन पाहिलं होतं की ह्या सगळ्या मॅनेजरकडे मी गेलो होतो, मला कोणीच कर्ज दिलं नव्हतं. आज एक ना एक मॅनेजर माझ्या घरी आला आणि मला कर्ज घ्या म्हणतोय. बँकेत याची गरज नाही, तुमच्या सह्या मी इथंच घेतो, आमचं कर्ज घ्या साहेब, आमचं कर्ज घ्या. परिस्थिती बदलता येते मित्रो, परिस्थिती बदलण्यासाठी ना स्वतःची प्रामाणिक हिंमत कमाल लागते. उद्घाटन केलं 21 मे 2000 आणि पहिल्याच दिवशी मी 22 मेला 3 ऑपरेशन केले. आता तुम्हाला मी काय सांगू की दररोज मी किती सर्जरी करतो. दररोज साधारणपणे मी 10 ते 13 सर्जरी करतो, तरी सुद्धा 300 सर्जरी वेटिंगवर असतात, 300 सर्जरी वेटिंगवर असतात. आज कुणी आला तर त्याला त्याचा नंबर 301 302 असा लागतो. 40 दिवस मी त्याला अपॉइंटमेंट देऊ शकत नाही, असं काम वेड्यासारखं सुरू झालं. एवढं जरी काम करतो ना, एक सुट्टी घेतो आणि त्या सुट्टीचं नाव आहे मायांनांची सुट्टी. एक सुट्टी घेतो, त्या सुट्टीचं नाव आहे मायांनांची सुट्टी, रविवारची सुट्टी. रविवारी पूर्णपणे सुट्टी घेतो. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच करत नाही. माईच्या मांडीवर झोपणे, बापाच्या मांडीवर झोपणे, त्यांचे पाय दाबून देणे, त्यांच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे, त्यांच्यासोबतच जेवणे, त्यांच्यासोबतच दिवस घालणे, दुसरं काहीच न करणे. मी डॉक्टर आहे, इमर्जन्सी आल्यास मी ऑफकोर्स जातो. इमर्जन्सी प्रदेशात गेल्यास काही संडे बुडतात नाही असं नाही, पण 90% संडे त्याच्यासोबत असतो. मग असंच एक संडे मायांनासोबत घालण्यासाठी मी माकेवला निघालो. बघा संधीची गोष्ट. आता दोन प्रश्न आहेत. मी संधीची गोष्ट नाही सोडलेली तुम्हाला, दोन प्रश्न आता आहेत. मी माकेवाला निघालो, ही जी 9-10 आम्ही जण होतो त्यातली 9 नापास झाली. ह्या 9 जण जे नापास झालेत ना, त्यांची परिस्थिती विठ्ठल लहाणे जेव्हा 9वी 8वी 9वी 10वीला होता तेव्हा जी माझी परिस्थिती होती त्याच्यामुळे वाईट परिस्थिती या लोकांची झाली आता. आणि त्यातला एक मित्र माझा नामदेव नावाचा, त्याचं घर आहे कोटा. कोटा किती पुराणा कवतो मला येत नाही. पळसाच्या पानाने शिवलेल्या झोपडीला कोटा असं म्हणतात. ते कोटा ज्या रस्त्याने माझी गाडी जाते रस्त्यावर त्याचं कोटा आहे, त्याचं घर आहे, ते झोपडी आहे. आमचा नामदेव त्या कोट्यातून बाहेर आला, माझी गाडी जात होती, तू गाडी समोर आला, विठ्ठल विठ्ठल गाडी थांबव. बघा मी इथे किती कामाला डॉक्टर असत नाही, माकेगावसाठी माझ्या गावासाठी विठ्ठल आहे. मला कुणीही काम सांगतं, मला काही काम सांगतं मी करत असतो, आनंदाने करत असतो. मी खाली उतरलो गाडीतून, काय नामदेव काय झालं. नामदेवच्या हातामध्ये 3 लेकर होते, 2 मुली 1 मुलगा. नामदेव माझ्याकडे बघत नाही आहे, माझा वर्गमित्र माझ्याकडे बघत नाही आहे. तो त्या मुलीकडे बघून तिला म्हणतोय, म्हणजे नामदेव काय अडचण आहे, तरी माझ्याकडे बघत नाही. त्यात त्याच्या मुलीकडे साधारणपणे 8वीला मुलगी असेल, पूजा तिचं नाव, तिच्याकडे बघून तिला म्हणतोय, पूजा तुला माहिती आहे हे कोण आहेत ते, माझ्याकडे बोट दाखवून. पूजा म्हणते हो माहिती आहेत की हे डॉक्टर विठ्ठल लहाणे आहेत, दररोज याच्या पेपरला फोटो बघते म्हणे मी, हे डॉक्टर विठ्ठल लहाणे आहेत. डॉक्टर हे डॉक्टर विठ्ठल लहाणे आहेत असं ती जेव्हा ती मुलगी म्हणते ना, आमचा नामदेव रडायला लागतो. मला क्षणभर कळत नाही काय झालं, झालं काय नामदेव काय झालं रे, मी खूप सिरियस झालो. तरी नामदेव मला बोलत नाही. नामदेव पुन्हा त्या मुलीकडे बघून पूजाकडे बघून म्हणतो, पूजा एकदम लहान आवाजात, पूजा तुला माहीत नाही ग, हे डॉक्टर विठ्ठल लहाणे आहेत ना, हे माझे वर्गमित्र आहेत. बघा इतका सीन आवाज झाला त्याचा, एकदम त्याचा आवाज असा मध्ये गेला आणि म्हणतोय, तुला माहित नाही हे डॉक्टर विठ्ठल लहाणे माझे वर्गमित्र आहेत. त्याच्या पुढे जाऊन तो सांगतो की पूजा विठ्ठल आणि मी एकाच बेंचवर बसायचो. आम्हाला 10वीपर्यंत बसायला बँच नव्हते, पण 10वीला बँच होते. एका बँचवर 5 मुलं बसायचे, त्याच्यात आम्ही 5 जणांपैकी 2 मी असं तो आठवण करून सांग. त्याच्या पुढे जाऊन तो सांगतो की विठ्ठल आणि मी एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला कळतं का ना कळतं मला माहीत नाही. एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. आमच्या घराला दरवाजा नव्हता, आमच्या घराला दरवाजा नव्हता. माझी माय त्या पत्र्याच्या घरामध्ये मोठ्या टोपल्याखाली भाकरी ठेवून जायची दुपारची आमच्या. त्याला मी घंगाळ टोपलं म्हणायचं, आजही टोपला मी मुद्दाम ठेवलं आहे. त्याच्यावर एक मोठा दगड ठेवायची कुत्र्या मांजरांनी काढू नये म्हणून, आणि शेताला जायची. नामदेव शेजार राहायचा. मग दुपारी आम्ही जेवायला बसलो की नामदेव पण जेवायला जॉईन व्हायचं. ती नामदेव तिला आठवण सांगतो, विठ्ठल माझा वर्गमित्र आहे, विठ्ठल आणि मी एकाच डेस्कवर बसायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. पूजा विठ्ठल नेहमी म्हणायचा ग, नामदेव अभ्यास कर रे. मला नाही कळलं, जाऊ दे मला सोडून दे, तू माझ्याकडे बघू नको, पण डॉक्टर विठ्ठल लहाणेकडे बघून मोठा माणूस हो. प्रश्न नंबर 1, मुलांनी पटकन सांगायचा पहिला प्रश्न.
आमच्या नामदेवचं काय चुकलं पटकन सांगायचं, माझं पाणी पिवण्याचं आधी सांगायचं, कारण पुढचे 2 मिनिटं मला बोलायचं आता लवकर. येस, हां सांग मुली, हां तू सांग सांग काय म्हटली. ओके गुड, व्हेरी गुड. दुसरा मुलगा, बस बेटा थँक्यू. एक मुलगा, मुलं हुशार नाही का तुमच्याकडची? कोण सांगताय? येस येस येस, कम ऑन. वर कोणी सांगताय? हां सांग. गुड, दिस इज गुड आन्सर. मला एक मुलगा पाहिजे. हां सांग. गुड, याचं उत्तर खूप छान दिली तुमची मुलं, हुशार आहेत. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. बारकाने ऐकून घ्यायचं, शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. शिक्षणाने माणूस मोठा होतो, आणि शिक्षणाने माणूस एवढा मोठा होतो तो जिवंत असताना आणि जिवंत नसतानाही तो चिरकाल मोठाच राहतो, हे फक्त शिक्षणाने शक्य आहे. ही संधी, शिक्षण ही संधी जशी माझ्या दरवाज्यावर खटखटत होती तशी आमच्या नामदेवच्या पण दरवाज्यावर खटखटत होती दररोज. ती संधी मी अलर्ट होतो, जागरूक होतो, तत्पर होतो म्हणून दरवाजा उघडला, आत्मसात केली आणि आयुष्याचं सोनं करून घेतलं त्या संधीचं. सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाज्यावर सध्या दररोज ती संधी खटखटत 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 आहे. तुम्ही तत्पर राहा, अलर्ट राहा, आणि तुमच्या ह्या संधीचं आयुष्यात, शिक्षण ह्या संधीचं सोनं करून घ्या, हा माझा तुम्हाला सल्ला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पालकांची एक अवस्था असते. पालकं मला भेटतात, लहाने साहेब तुम्हाला माहीत नाही हो, तुमचा काळ वेगळा होता, आमच्या लेकरांचा काळ वेगळा आहे, या काळात खूप कॉम्पिटिशन आहे, तुमच्या काळात कमी कॉम्पिटिशन होती. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या काळात कॉम्पिटिशन होती म्हणून? पालकांना प्रश्न आहे माझा. माझ्या काळात कॉम्पिटिशन होती, तुमच्या काळात कॉम्पिटिशन होती, या काळात कॉम्पिटिशन आहे आणि याच्या पुढच्या काळात पण कॉम्पिटिशन राहणारच आहे. पण या कॉम्पिटिशनमध्ये कसं टिकायचं हे आपण ठरवायचं असतं. तेव्हा किती पोरांना कोंबडीचं पिल्लू अंड्यातून कसं निघतं बाहेर माहिती आहे का? हातवर करावर काय करावं होता. मी जरा शेतकऱ्याचा बरं, मला कॉम्प्युटरच्या गोष्टी नाही सांगता येणार, पण मला शेतातल्या सगळ्या शेळ्या मेंढ्या कोंबड्याच्या गोष्टी सांगता येतात. त्यातली तुम्हाला गोष्ट सांगतो. एक अंडी, कोंबडी अंडी घालत असते, अंडी घालून झालं ना तिला खुड झालं असं म्हणतात. ती अंडी कोंबडी, शेतकरी ती अंडे जमा करतो आणि ती कोंबडीला त्या अंड्यावर बसवतो, ती अंडी घोळते. तिची घोळण्याची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण झाली की ते अंडे परिपक्व होतात आणि त्यातून ती पिल्लं बाहेर निघतात. ते पिल्लं जेव्हा बाहेर निघतात, आत परिपक्व झालेली पिल्लं जेव्हा बाहेर निघतात ना, ते कसं माहीत आहे, पिल्लाला जेव्हा बाहेर निघायचं असतं ते पिल्लू आतून अशा टोचा मारतं. आतून जेव्हा टोचा मारतं ना पिल्लू, किती वेळ मारतं टोचा माहित आहे? एकदम पातळ कव्हर फोडण्यासाठी त्या पिल्लाला, परिपक्व पिल्लाला आतून ठोचा मारत 72 तास, कधी 48 तास ते 72 तास, 2 ते 3 दिवस आतून टोचा मारावं लागतात. तेव्हा कुठं ते वरचं पातळ कव्हर फुटतं, मग त्या पिल्लाला बाहेर यावं लागतं. आजकालचा एक आळशी माणूस, आजकालच्या माणसांना काय वाटतं माहित आहे, एकदम कमी काम करावं आणि देवाने भरभरून द्यावं. पोरांना पण काय वाटतं माहिती आहे, पोरांना एकदम कमी अभ्यास करावा आणि देवाने भरपूर मार्क द्यावेत. असं होत नाही मित्र, असं होत नसतं. पण आजकाल लोकांना त्याच्या पुढे गेलेत लोक, माहिती आहे का तुम्हाला, काहीच काम करू नये, फक्त आ करावं आणि देवाने आपोआप मध्ये घालावं. आता काय करावं, काम नको पण सगळं मिळालं पाहिजे. पण तुम्हाला सांगू का, मी कष्टाविना जे मिळतं ना त्याच्यावर वाईट काहीच नाही, पण कष्टाने प्रमाणिकपणाने जे मिळतं ना त्याच्यावर जगात चांगलं काहीच नाही. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं ना मित्र, तुम्ही काय सांगा, काय एन्जॉय करता लाईफ, म्हणजे जे कष्टाने मिळतं ना त्यातला. मी जेव्हा पहिली सायकल घेतली होती ना, रात्रभर झोपलो नव्हतो, कारण माझ्या कष्टाची, माझ्या इमानदारीची, माझ्या घामाची मी सायकल घेऊ शकलो होतो. तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये जे खरं खरं जगणं आहे ना, ते जगणं असंच मिळण्या गोष्टीत नाहीच आहे आणि ते टिकतच नसतं. झगमगाट हा टिकत नसतो, कष्टाने इमानदारीने कमावला झगमगाट टिकतो. पण आजकालचा एक आळशी माणूस त्या पिल्लाकडे बघतो आणि तो म्हणतो, यार एवढंसा पातळ कव्हर फोडण्यासाठी या पिल्लाला 72 तास ठोक्या मारायच्या? आळशी माणूस, नो दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही असं म्हणतो. तेवढ्यात दुसरा पिल्लू तो अजून ठोक्या मारतो. ठोक्या मारताना पिल्लू कसं कळतं माहिती आहे, त्या अंडा असं गुळगुळ फिरत असतं, ते कळतं त्याला की ठोक्या मारायला सुरू केलं. त्याने 2-4 ठोक्या मारल्या, त्या अंड्याला हातात घेतो आणि त्याला म्हणतो, नो तुला मी एवढे कष्ट करू देणार नाही, वरतून ठोकी मारतो, टाक म्हणजे ठोकी मारली आणि कव्हर फोडतो. त्या पिल्लाला म्हणतो, ये बाहेर, कम. ते पिल्लू बाहेर येतं. त्या पिल्लू बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की या पिल्लाला मी काहीही कष्ट न करू देता बाहेर काढलं.
तुम्हाला माहित असावं की पुढे त्या पिल्लाचं काय होतं, पुढे त्या पिल्लाचं काय होतं माहिती तुम्हाला कोणाला? पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं, पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. का माहिती आहे? त्याचं कारण असं आहे की त्या अंड्याच्या कव्हरच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या कव्हरच्या बाहेरचं वातावरण, ह्या बाहेरच्या वातावरणात जगण्यासाठी त्याला तेवढ्या 72 तास जेव्हा तो ठोक्या मारतो तेव्हाच त्याची बॉडी एवढी स्ट्रॉंग होते, एवढी मजबूत होते. त्या 72 तास ठोक्या मारल्यानंतर आणि तेव्हाच ते पिल्लू या वातावरणात जगू शकतं. तद्वतच तुम्हाला जर या वातावरणात जगायचंय, ह्या कॉम्पिटिशन युगात जगायचंय, या कॉम्पिटिशन युगात आकाशाला गवसणी घालायची आहे, तर ठोक्या मारा ठोक्या. आणि पालकांना सांगतो तुम्ही आवरून ठोके नका मारू, पोरांना कष्ट करू द्या. कष्टाने ऊर्जा मिळते. लेकरांना तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो. मी म्हणालो की मी गरिबाचा मुलगा आहे, मी म्हणालो तुम्हाला, आणि मी गरिबाचा आहे या भीतीनं शेतात काम करावं लागलं, या भीतीनं मी कष्ट केले, अभ्यास केला, 100% सत्य आहे. माझा मुलगा गरिबाचा मुलगा नाहीये, माझा मुलगा गरिबाचा मुलगा नाहीये, त्रिकालवादी सत्य आहे. माझा मुलगा डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जनचा मुलगा आहे, हा, पण त्याला आम्ही एकच शिकवलं, एकच बाळ कडू पाजलं, कष्ट करायचे असतात आणि ते इमानदारीने प्रामाणिकपणे कष्ट करायचे असतात, आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. हे काम तुम्ही सगळेजण पालक करा. लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्ट करू द्या मित्रांनो, लेकरांना कष्ट करू द्या. कारण कष्टाने जे मिळतं ना, तुम्हाला कसं सांगू मी आता. कष्ट करायला लेकरू एक पण वाया जात नाही विषयामध्ये, एक पण वाया जात नाही, एकही वाईट सवय लागत नाही. मी लिहून देतो, बॉन्ड पेपर लिहून देतो, पण हे तुम्हाला कळावं, पालकांना कळावं, अशी माझी पालकांना पण विनंती आहे. लेकरांना खूप अभ्यास आला असं एकदा पण म्हणू नका. आणि शेवटचा पॅरा, आणि शेवटचा पॅरा, अण्णांना माईला भेटा. आयुष्यामध्ये मी पण त्यांना घेऊन येईन आणि तुम्हाला भेटवेन, पक्क भेटवेन, प्रॉमिस. माझ्यांना तुम्हाला मी पक्क भेटवेन. एवढ्यासाठी माझ्यांना भेटा की अण्णांना बघा, माझे अण्णा एकदम, माझी अण्णा एकदम आमचे पातळ आहेत, पातळ आहेत. पण अण्णा असे चालतात की अण्णांना वाटतं की त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे. असे चालतात, तोऱ्यात चालतात, माझा बाप तोऱ्यात पटका बांधतात, धोती घालतात, पांढरे शर्ट. गरीब माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, पण अण्णांचा तोरा चालताना बघायला पाहिजे. माहित आहे का हा तोरा त्यांच्यात तयार झाला? लेकरं चांगले निघाले ना, आई वडिलांना आजारच होत नाहीत, म्हणून त्या दोघांना कुठला आजार नाही झालेला. अण्णांना एवढ्यासाठी भेटा, आमच्यांना हवेत चालतात. हवेत तुम्ही कधी हवेत चालताना पाहिलंय माणसाला? म्हणूनच अण्णांना भेटा. आमच्यांना हवेत चालतात, आमच्यांना दिवशी हवेत चालले होते. हवेत मी उपडीत बसलो होतो, अण्णा हवेत चालले होते. मी अण्णाकडे बघितलं की अण्णा असे हवेत 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 चाललेत. अण्णा म्हणलं, अण्णा. अण्णा म्हणले, का रे? अण्णा म्हणलं, तुम्ही पडाल हो. अण्णा म्हणले, का? अण्णा म्हणलं, तुम्ही हवेत चालायला लागले, तुम्ही पडाल. बघा अण्णाने काय उत्तर दिलं, प्रत्येक बापाने उत्तर द्यावं. अण्णा काय म्हणाले बघा, अण्णा काय म्हणाले बघा, अण्णा काय म्हणाले? अण्णा म्हणाले असे माझ्याकडे बघत, छाती पुढे काढून, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी एकदम परेशान, माझा बाप मला, मी मला काय कळत क्षणभर. अण्णा म्हणाले, तुला माहित आहे का मी कोण आहे? बापरे, माझी नजरा सगळ्या अण्णांच्या चेहऱ्याकडे लागल्या. अण्णा पुढे काय म्हणणार? अण्णा म्हणाले, तुला माहित आहे का मी कोण आहे? मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे. म्हणे मी कसा पडतो? बापाला आणि माईला हवेत चालण्याशी तुमच्यामध्ये परव, तुमच्यामध्ये 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 तुम्हाला कळलंच नाहीये. तुम्हाला जेव्हा कळेल ना काय मजा, तुम्हाला काय सांगू मी आता. आणि म्हणून त्यांना भेटा, तुम्ही त्यांचा तोरा बघा, त्यांचा रुबाब बघा. आणि म्हणून मला म्हणाला होतो मी की न शिकलेल्या आवडी सुद्धा ह्या देशातल्या ह्या जगातले सगळ्यात मोठे आवडी होऊ शकतात, होऊ शकतात. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यास करताना, अभ्यास करताना मागे बघायचं नसतं, अभ्यास करताना इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, एकच एकच म्हणजे एकच. आणि अभ्यास हा एन्जॉयमेंट करायचा असतो. गायडन्स महत्वाचं आहे, टीचर महत्वाचे आहेत, काही शंका नाही आहे, पण आपले एफर्ट्स हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. म्हणून असे एफर्ट लावा, असे एफर्ट लावा, असे एफर्ट लावा की पांढरे सरांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला वाटलं पाहिजे की आमचे विद्यार्थी आहेत. आई वडिलांना वाटलं पाहिजे ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. वाईकरांना वाटलं पाहिजे की आमच्या वाईची लेकरं आहेत. सातारा जिल्ह्याला वाटलं पाहिजे की सातारा जिल्ह्याचे लेकरं आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यास वाटलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्राचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल ना, तेव्हा भारत देशाला वाटलं पाहिजे की आमचे भारतीय आहेत. एवढे मोठे वाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.